मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 ची आज पत्रकार परिषद पार पडली. काय काय झालं त्या पत्रकार परिषदेमध्ये हे आपण सगळं बघणार आहोत. त्याचबरोबर आज मी तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 3 ची काही संभाव्य नावं स्पर्धकांची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी नमस्कार, मी राजेंद्र भुसारा, तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आणि बिग बॉसच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेलं बेल ऐकणं दाबायला विसरू नका. त्याचबरोबर माझा ब्लॉगिंग चॅनलसुद्धा आहे, राजेंद्र भुसारा ब्लॉग. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर बहुचर्चेत अशा बिग बॉस मराठी सीझन 3 ची आज पत्रकार परिषद पार पडली. मला जेव्हा कळालं की 12 वाजता, दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद चालू होणार आहे, 12 वाजेपासून मी कलर्स मराठीच्या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवरती जाऊन बसलो. 12:10 झाले, 12:15 झाले, 12:20 झाले, 12:25 ही पत्रकार परिषद ऑनलाईन चालू झाली. नेहा शितोळे, ज्या मराठी बिग बॉस सीझन 2 च्या सेकंड रनरअप होत्या नेहा शितोळे, ह्या येतात आणि सगळ्यांचं स्वागत करतात. नेहा शितोळेला बघितल्यानंतर आहे ना मला बिग बॉस सीझन 2 ची आठवण झाली. नेहा शितोळेला तेव्हा आम्ही असं सांगायचो की गावामध्ये ज्या बाया तंबाखूचे मिसळे लावून दात घासतात ना, तसे तिचे ते दात आणि होठ दिसायचे. तर तेव्हा आम्ही तिला खूप हसायचो. तर त्या सीझन 2 ची मला आठवण झाली. तर नेहा शितोळे आज खरंच खूप छान सुंदर दिसत होती, अगदी नथ वगैरे घालून ती बसलेली होती. तर नेहा शितोळेने सगळ्यांचं मस्त स्वागत केलं आणि पहिल्यांदा तिने सांगितलं की यंदा जो विकेंडचा वॉर असेल, डाव असेल, तर तो वार किंवा डाव नसून त्याचं आम्ही नाव वेगळं ठेवलेलं आहे, ते म्हणजे बिग बॉसची चावडी. आता बिग बॉसची चावडी ही कितीपर्यंत सुटेबल होईल हे विकेंडच्या वार किंवा डावचं चेंज केलेलं नाव, हे आपल्याला येत्या काळामध्ये समजेल किंवा कळेल. तर इथे मला वाटतं इंडिमॉल शाईनचे अभिषेक रेगे यांनी सुद्धा आम्ही चावडी हे नाव का ठेवलं हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं होतं. तर या पत्रकार परिषदेमध्ये 2 पत्रकार इथे आलेले होते, एवढी मोठी पत्रकार परिषद ठेवली होती आणि 2 पत्रकार आलेले होते. त्याच्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे कल्पेश आणि दुसरं म्हणजे IBN लोकमतचे विशाल परदेशी. आता हे बाऊल एक ठेवलं होतं, त्या बाऊलमध्ये या सगळ्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या, त्याच्यातनं ही 2 नावं काढलेली होती. आणि ही नावं तर आपल्याला खरंच दाखवलीच नव्हती कोण होते ते, मला वाटतं ते अवेलेबल असतील, ते इथे त्यांनी 2 घेतलेले होते. यांना पहिला प्रश्न नेहाने विचारावा काय, तर तुमचा लॉकडाऊन गेला कसा. अरे नेहा शितोळे, आम्ही इथे लॉकडाऊन गेला कसा हे बघायला आलो नव्हतो किंवा ऐकायला आलो नव्हतो, तर महत्त्वाचे काय मुद्दे आहेत ते इथे मांडणार. आम्ही 12 वाजेपासून, तुमचे आता 12:15 झाले, 1 वाजला तरी तुम्ही ते मेन प्रश्नाकडे येत नाही, ते तुमचा लॉकडाऊन गेला कसा. कल्पेशने पण ती लॉकडाऊन कसा केला हे सांगायला सुरुवात केली आणि ते विशाल परदेशीने सुद्धा तेच सांगायला सुरुवात केली. विशालने एक छान इथे मुद्दा उपस्थित केला की आमचा एक प्रतिनिधी त्याचे असावा बिग बॉसच्या घरामध्ये. तर मांद्रेकर सरांना माझी ही रिक्वेस्ट आहे असं विशाल परदेशीने इथे सांगितलं. दोघेही पत्रकार आपापली मतं व्यक्त करून गेले. यानंतर नेहाने आपल्यासमोर बिग बॉसचा एक लोगो सादर केला, यामध्ये रेड लेबल प्रस्तुत यंदा बिग बॉस असेल असं त्या बिग बॉसच्या लोगोमध्ये आहे. यानंतर दोन्ही जे प्रोमो आले ते प्रोमो इथे सादर केलेले दिसले. आणि यानंतर मला वाटतं इंडिमॉल शाईन इंडियाचे रवीश कुमार आले, कलर्स मराठीचे बिझनेस हेड कोच अभिषेक जोशी, त्यानंतर प्रोग्राम हेड विराज राजे, यानंतर अभिषेक रेगे जे इंडोमॉल शाईन इंडियाचे CEO आहेत, यांच्याशी नेहा शितोळेने खूप छान प्रकारे बातचीत केली. आम्ही हा जो प्रोग्राम आहे तो कशा प्रकारे दाखवणार आहोत कलर्स मराठीवरती, काय काय आव्हानं आहे, कितीपर्यंत काम झालेलं आहे आणि क्वारंटाईन स्पर्धकांचं आणि स्पर्धक वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं. परंतु इथं मात्र जे हेड कोच आहेत अभिषेक जोशी यांनी स्पष्ट शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारच्या कंटेस्टंटची नावं सांगणार आहेत, त्यासाठी तुम्हाला फक्त 3 दिवस थांबावं लागेल. हे सगळं झाल्यानंतर मांद्रेकर सरांची एंट्री होते. आता मांद्रेकर सरांच्या एंट्रीच्या अगोदर इथे बिग बॉसने किंवा कलर्स मराठीने एक मोठासा प्रोमो, ज्याप्रमाणे बिग बॉस सीझन 3 चा जसा प्रोमो तयार केला आहे तसा इथे मोठासा प्रोमो महेश मांद्रेकर सरांसाठी त्यांनी लावला आहे. अगदी लटकलेना भाऊ तिथून पासून तर विकेंडचा पहिला वार ते विकेंडचे सगळे जे वार आहेत त्याच्यातील महत्त्वाच्या गोष्टी त्याने इथे घेतल्या, म्हणजे बिचुकलेची शाळा असेल, शिवाणीची शाळा असेल, परागची शाळा असेल, ह्या सगळ्या शाळा त्या प्रोमोमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर मोठे मोठे ढोल इथे वाजवताना दिसत आहेत.
काही मावळे इथे मुजरा करताना सुद्धा दिसतात आणि मोठासा दरवाजा इथे उघडताना दिसतोय. मला वाटतं आता मांद्रेकर सर त्या दरवाज्यात नाही येतील, परंतु बघतो तर काय, मांद्रेकर सर मस्त ते हेडफोन लावून बसलेले आहेत. आता इथे मांद्रेकर सरांची तब्येत थोडीशी खालावताना दिसली. नेहा शितोळेने त्यांचं मस्त स्वागत समारंभ केलेला होता. एक छान असा प्रश्न त्याने विचारला की तुमचा लॉकडाऊन गेला कसा, जसं या लोकांना त्याने विचारलेलं होतं तसाच एक छान असा प्रश्न लॉकडाऊन संदर्भातला विचारला. मांद्रेकर सरांनी सुद्धा त्याचप्रमाणे उत्तर दिलं, पण त्याने एक छान इथे माहिती सांगितली की सोशल मीडियावर जो बघणारा प्रेक्षक वर्ग आहे किंवा बिग बॉसला बघणारा प्रेक्षक वर्ग आहे हा माझी मोठ्या प्रमाणात शाळा घेतो, सोशल मीडियावर माझी वाट लावतो. परंतु त्याने इथे सांगितलं की मला जे म्हणजे मी स्वतः काही करू शकत नाही, मला जसं सांगतात तसं इथे वागावं लागतं. जसं मेकर्सने म्हणजे त्याने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझं इथे काही चालत नाही, जसं मेकर सांगतील तसंच मला वागावं लागतं. तर शिव्या देणारे ही पब्लिक आहे ते मी मान्य करतो, कारण पब्लिक जे आहे बिग बॉसचे जे प्रेक्षक वर्ग आहे तो मनापासून तो प्रेक्षक बघत असतो, त्यामुळे ज्या काही गोष्टी त्याला खटकतात तो तिथे मला तो सांगतो आणि हे मी ॲक्सेप्टसुद्धा करतो, असं मांद्रेकर सर सांगतात. तर यानंतर मांद्रेकर सर सांगतात की हा शो जो आहे तो अजिबात स्क्रिप्टेड नाही. पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की मेघा झाडे ही विजयी होईल आणि ती खरंच विजयी झाली होती. दुसऱ्या सीझनमध्ये मला अजिबात वाटलं नव्हतं की कोण विजयी होईल, हे मी विचार पण करू शकत नव्हतो, कारण जो शिव ठाकरे होता हा जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा मला असं वाटलं की कोण हे माकड आलं, अक्षरशः त्याने हाच शब्द वापरला की हे कोण माकड आले स्टेजवरती. हे माकड मला वाटतं एक किंवा दोन आठवडेसुद्धा चालणार नाही असं त्यांनी शिवबद्दल सांगितलं होतं आणि मला खरंच खात्री नव्हती की शिव ठाकरे हा विजयी होईल. तर हा शो अजिबात स्क्रिप्टेड नसतो किंवा नाही, अगदी जे टास्क आहे ते टास्कसुद्धा व्यवस्थित ते लोक परफॉर्म करत असतात. तर मांद्रेकर सरांना खूप छान पद्धतीने नेहाने प्रश्न विचारले आणि त्याचबरोबर मांद्रेकर सरांनीसुद्धा माहितीसुद्धा छान प्रकारे दिली. एक महत्त्वाचा प्रश्न विचारला नेहाने, तो म्हणजे तुमच्या तब्येतीविषयी. तर मांद्रेकर सरांनी स्पष्ट सांगितलं की मला कॅन्सर झाला होता आणि तो कॅन्सर आता गेलेला आहे, डॉक्टरकडनं मला सांगितलं गेलं की कॅन्सर तुमचा आता कमी झालेला आहे किंवा नाहीसा झालेला आहे. अगदी सगळ्यांनी म्हणजे जे हेड कोच असतील किंवा सीव्ही असतील प्रोग्रॅमिंग हेड असतील हे सगळे टाळ्या वाजवतात इथे, मांद्रेकर सरांचं कौतुक करतात. साहजिकच कौतुक करणं बनत आहे बॉस, कारण मांद्रेकर सर एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर आले. यानंतर सगळेजण फोटोसाठी एकत्र येतात. आता तुम्ही काय डोंबल्याचे फोटो काढतात ऑनलाईनमध्ये? आता इथे पत्रकार परिषद आले, दोन पत्रकार आले फक्त इथे. खरं तर तुम्ही छान असे पत्रकार परिषद रंगवायला हवी होती, सगळ्यांना इथे खुर्चीत बसवायला हवं होतं, सगळे जे पत्रकार आहेत ते पत्रकारांनी एक एक प्रश्न विचारायला हवा होता, परंतु तसं काही इथे होताना दिसत नव्हतं. म्हणजे ज्या आशेने मी तिथे बसलो होतो ना ती आशा माझी फोल ठरली एकदम. यानंतर लोकसत्ताकडनं एक छान असा प्रश्न विचारला गेला होता, मला वाटतं तो अभिषेक रेगे जे इंडेमॉल इंडिया शाईनचे सीईओ आहेत त्या सीईओंसाठी एक प्रश्न विचारला होता की या आत्तासुद्धा कोरोना आहे तर कोरोनामध्ये तुम्ही किती काळजी घेतली किंवा तुम्ही अजूनसुद्धा घाबरलेले आहेत का. तर अभिषेक रेगेने छान माहिती दिली की लॉकडाऊन पहिलं संपल्यानंतर आम्ही मराठी आणि सॉरी लॉकडाऊन आम्ही संपल्यानंतर आम्ही हिंदी आणि साऊथचे तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नडा असेल असे चार लँग्वेज आणि हिंदीचे आम्ही पाच असे बिग बॉसचे सीझन आणले आणि ते यशस्वीरित्यासुद्धा पार केलेले आहेत. तर मला अभिषेक रेगेंसाठी एक छोटासा प्रश्न आहे की हे सगळे तुम्ही आणत होतात तर मराठीची तुम्हाला आठवण झाली नाही का? मराठीची तुम्ही आठवण करून तो आणायला पाहिजे होता ना, कारण मराठीचा प्रेक्षक वर्ग सुद्धा या भाषेने एवढाच मोठा असावा. म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही, परंतु त्या भाषेएवढेच मराठीचे प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे ना, तर तुम्ही मराठी आणायला हवं होतं आणि लोकसत्ताकडून हा खूप छान असा प्रश्न होता. यानंतर अभिषेक जोशी जे बिझनेस हेड कोच आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न होता की यावर्षीची जी थीम असेल ती थीम कशाप्रकारे असेल. तर अभिषेक जोशीने खूप छान माहिती इथे सांगितलेली की मराठमोळा टच किंवा लुक आम्ही यावर्षी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी मराठी माणसाला किंवा मराठी संस्कृतीला इथे डोळ्यासमोर ठेवून आम्ही तो मराठी लुक घरामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नाटकाची जी थीम आहे ती आम्ही तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण मराठी माणसाचा आत्मा म्हणजे नाटक आहे तर ती थीम आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर मराठी सण समारंभ असतील, मराठीने आभूषणं विभूषणं डोळ्यासमोर ठेवून आम्ही ती थीम देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे सगळं झाल्यानंतर नेहा शितोळेंनी जे समोर उपस्थित असलेले पत्रकार, आता पत्रकार किती होते हे काय दाखवलं नाही, फक्त दोनच पत्रकार मला दिसले आणि लोकसत्ता लाईव्हचा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि नेहा शितोळेंनी उपस्थित सर्व जे पत्रकार होते त्यांच्यासाठी सांगितलं की एक तुम्हाला लिंक सेंड करतो, तुम्हाला जे काही प्रश्न असतील, मांद्रेकर असतील किंवा अजून जे कोणी हेड कोच असतील, सीईओ असतील किंवा बिग बॉस मेकर्सची जी काही टीम असतील यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या लिंकवरती तुम्ही ते जे काही प्रश्न असतील ते टाकून द्या. आता तुम्ही पत्रकार परिषद घेतलीच कशाला, हे जर सगळं करायचं होतं तर मग कशाला घेतली? एक तर तुम्ही कंटेस्टंटची नावं काय असतील ते सांगितले नाही, काय थीम असेल हे सांगितलं नाही, फक्त ते नाटकाची थीम वगैरे असेल एवढं तुम्ही बोललात, तर पत्रकार परिषद घेतली कशाला? एक तर पत्रकार परिषद एकदम बोरिंग होती, बकवास होती, म्हणजे जसे एक आणि दोनचे झाले किंवा हिंदीचे होते असे अजिबात झालेली नाही, तर पत्रकार परिषद इथे संपली. तर मित्रांनो, पत्रकार परिषद संपल्यानंतर काही संभाव्य स्पर्धकांची यादी आपल्यासमोर आलेली आहे. त्याच्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे संतोष चौधरी, आगरी समाजाचा गायक आहे, त्याचा मी व्हिडिओ बनवला होता. तर संतोष चौधरीचं नाव पहिलं येतं, त्यामध्ये दीप्ती देवी आहे, पल्लवी पाटील आहे, त्यानंतर भाग्यश्री लिमये हिचंसुद्धा नाव येतं आहे, त्यानंतर अक्षत्रा मढेकर, पल्लवी सुभाष, चिन्मय उदगीरकर यांचं नाव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चालू आहे. आनंद इंगळे आहे, शाल्मिली खोलगडे आहे, ही गायिका आहे, हिचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. त्यानंतर नेहा जोशी असेल, संग्राम समेळ आहे, नेहा जोशी आणि संग्राम समेळ यांचं नाव कन्फर्म सांगितलं जातं आहे. यानंतर गायत्री दातार आहे, हिचासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता, गायत्री दातार ही कन्फर्म सदस्य आहे घरातली. यानंतर अलका गोबल आणि सुरेखा कुडची, आता या दोघी येणार की नाही यांची नावं सध्या आहेत, घेतली जात आहेत किंवा त्या बिग बॉसमध्ये येणार आहेत, परंतु त्या कन्फर्म आत्ताच्या वेळी येतील की नाही हे सांगता येत नाही. यानंतर दुसरं आहे विदुला चौगुले आहे, तुषार गोसावी याचासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता, हा सुद्धा कन्फर्म सांगितला जातो. यानंतर अंकिता निकराळ आणि आदेश वैद्य, त्याचबरोबर अंशुमन विचारे याचं सुद्धा नाव कन्फर्म सांगितलं जातं. अंशुमन विचारे हा सोनी टी व्हीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळत होता, परंतु मला वाटतं जेव्हा बिग बॉसची अनाऊन्स झाली त्यावेळेपासून तो त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत नाही. तर अंशुमन विचारेचं सुद्धा नाव कन्फर्म सांगितलं जातं. तर ही होती बिग बॉसच्या घरातील संभाव्य स्पर्धकांची यादी, बिग बॉसची पत्रकार परिषद आणि ही संभाव्य यादी कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तत्पूर्वी तुमची रजा घेतो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी नमस्कार, बाय बाय, टेक केअर.